नाशिक महानगरपालिकेच्या महासभेत नेहमीप्रमाणे सत्ताधारी भाजप विरुद्ध शिवसेना नगरसेवकांचा गोंधळ पाहायला मिळाला. स्मार्ट सिटीच्या कामासंदर्भात सुरू असलेल्या विषयावरून महापौर सतीश कुलकर्णी, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांच्यात शाब्दिक खडाजंगी उडाली. कामाबाबत खुद्द महापौर हतबल असल्याचा विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी आरोप केला. त्यानंतर महापौर सतीश कुलकर्णी आक्रमक झाले. फुकट वीज दिली तर महावितरण बंद पडेल, त्यामुळे शेतकऱ्यांना बिलं भरावीच लागतील असं ऊर्जामंत्री नितीन राऊतांनी स्पष्ट केलंय. वीज बिलांच्या प्रश्नावर भाजप आमदार प्रशांत बंब आणि हरिभाऊ बागडे यांनी औरंगाबादमध्ये त्यांची भेट घेतली. दुसरीकडे जालन्यात राऊतांविरोधात आंदोलन झालं. बदनापूरमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी ते आले होते. त्यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी त्यांच्या ताफ्यावर वीज बिलं भिरकावली.